डीएम एंटरप्राइज अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन दिलं जात नसल्याने या कंपनीविरोधात कारवाई करून संबंधित ठेकेदारावर फौजारी दाखल करण्याची मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबतचे लेखी निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं डी एम एंटरप्राइजेस या खाजगी कंपनीकडे सीपीआर रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय विश्रामगृह आदी ठिकाणी सफाई कामाचे ठेके आहेत मात्र कंपनीकडे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन दिलं जात नसल्याचा आरोप कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं आहे या संदर्भात कृती समितीनं आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन संबंधित कारवाई करून ठेकेदारावर फौजदारी दाखल करण्याची मागणी केली आहे कंपनीच्या कारभाराविरोधात यापूर्वी अधिष्ठाता प्रदीप दीक्षित यांच्यासोबत बैठक घेऊन काही लेखी पुरावे देखील देण्यात आले होते मात्र अधिष्ठाता दीक्षित यांनी वेळ काढूपणा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला त्यांच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आलेली औषधांची खरेदी ही नियमबाह्य असून अनेक औषधे एक्सपायरी डेट झाल्याचा आरोप करण्यात यासंबंधी चौकशीची मागणी कृती समितीने केली आहे शिष्टमंडळामध्ये आर के शिष्ट पवार बाबा पार्टे रविकिरण इंगवले बाबा इंदुलकर अशोक भंडारी दिलीप देसाई आदी उपस्थित होते